व्हीआयपी राष्ट्र सह्याद्री आवाज जनतेचा प्रयत्न जनहिताचा। श्रीरामपूर शहराचे कांदा मार्केट तथा कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा उद्योगासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे। याच कांदा मार्केटला एक नवी ओळख निर्माण व्हावी आणि कांदा उत्पादक शेतकरी यांना एक प्रेरणा मिळावी आणि शहराच्या सौंदर्यात देखील भर पडावी या व्यापक भावनेतून स्वर्गीय गोविंदराव आधिक यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने कांद्याची प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले। स्वर्गीय गोविंदराव आधिक यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र कृषक समाजाच्या वतीने आणि श्रीरामपूर नगरपालिकेच्या सहभागातून नगर अध्यक्ष अनुराधा आधिक यांनी श्रीरामपूर शहराच्या सौंदर्यात भर पडावी तसेच शेतकरी हा फक्त कष्टकरी राहिलेला नसून तो आता उच्च शिक्षण घेऊन शेतीबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रात मोठी प्रगती करत असल्याने त्यांना हे वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर शिक्षित कांद्यांची प्रतिकृती शेतकरी यांना समर्पित केली अशा भावना अनुराधा आधिक यांनी व्यक्त केल्या आहेत। आज माझे वडील आणि आपल्या सर्वांचे आदरणीय श्री गोविंदरावजी आधिक साहेब यांच्या 6व्या पुण्यतिथीनिमित्त इथे कांदा मार्केट परिसरामध्ये आपण जे हे इन्स्टॉलेशन केलेलं आहे ते महाराष्ट्र कृषक समाजाच्या वतीने केलेलं आहे। महाराष्ट्र कृषक समाज हे एक प्लॅटफॉर्म असं आधिक साहेबांनी त्यांच्या पूर्ण शेवटच्या दिवसापर्यंत तळमळीने ते त्याच्यासाठी काम करत होते। ते प्लॅटफॉर्म होतं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, राज्य शासना दरबारी त्यांचे प्रश्न मांडून त्याच्यावरती उपाययोजना आणि त्याच्यावरती मार्ग काढण्यासाठी। तर अशा ह्या सगळ्या साहेबांचं काम पुढे चालत राहावं याच्यासाठी आपण शेतकऱ्यांप्रती हे स्मारक इथे आज उभारलेलं आहे। आपल्या इथे भागातले नगरसेवक श्री गांगडप्पा ते आत्ताच आपल्याला सोडून गेले, त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने आणि महाराष्ट्र कृषक समाजाच्या आधिक साहेबांना आदरांजली प्रस्तुती शेतकऱ्यांना समर्पित केलेलं प्रतीक आहे। काय दर्शवतं हे प्रतीकात्मक आहे? प्रतीक असं दर्शवतं आहे की आता शेतकरी हा नुसता शेतीतच गुंतून न राहता प्रगती पथावरती तो पण चाललेला आहे, शिक्षण घेतोय, प्रगती करतो आहे, नवीन टेक्नॉलॉजीचा कसा वापर शेतकऱ्यांनी केला पाहिजे याचं शिक्षण तो घेत आहे। तर त्याच्यासाठी हे केलंय त्यांना आणखी प्रोत्साहन देण्यात। या कांदा शिल्पाचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश आधिक यांच्या हस्ते झाले। यावेळी नगर अध्यक्ष अनुराधा आधिक, अर्चनाताई पानसरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कैलास बोर्डे, ज्येष्ठ पत्रकार पद्माकर शिंपी, अहमदनगर जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वसंत जमधडे, कामगार हॉस्पिटलचे डॉक्टर जगधने, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते हे उपस्थित होते। व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी प्रवीण जमधडे, श्रीरामपूर। देशभरातील नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्रीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।